थांब ना अजून थोडा वेळ. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत ती म्हणाली. तिला हाताला धरून अलगत उठवत तो म्हणाला, थोडा वेळ करत सूर्यास्त होत आला बघ. चल लवकर घरी पड बघू, वाट बघत असतील सगळे. ती त्याच्या कुशीत शिरत म्हणाली, राहू दे ना असं. तिच्या त्या बालिश विनंतीला तो नकार देऊ शकला नाही, पण त्याला स्वतःला आवरायला हवं होतं. त्याने तिला मिठीतून दूर केलं आणि नेहमीप्रमाणे घरामागच्या वडाकडे सोडून आज तो एकदाही मागे न वळता निघून गेला. ती मागच्या दाराने आत आली आणि सरळ मांडीवर गेली. तिने आई घाबरी घुबरी तिचीच वाट बघत होती. ती येताच आईचा जीव भांड्यात पडला. अगं किती वेळ, आबांना दोन वेळा थांबवलं मी वर येता येता. चल पटकन तयार हो, आई एवढं सांगेस तोवर खालून आबासाहेबांची हाक वजा आज्ञा आली. सरिता आटोपलं की नाही तुमचं, या लवकर खाली. सुमेधा ला घेऊन पाहुणे मंडळी खोळंबलीत. मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे. हो आलेच. आईंनी त्याच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि पटकन सुमेधाला तयार केलं आणि खाली हळदीच्या मांडवात घेऊन आल्या. तिला अविनाशची उष्टी हळद लागली. सुमी यंत्रवट खोट हसून घेऊन नवरी म्हणून सजून बसली होती. एक एक विधी पार पडत होता. तेवढ्यात तिने अंगाच्या कोपऱ्यात तिला हालचाल जाणवली. इतक्या लग्नाच्या धामधुमीत फक्त तिलाच तिथं त्याचं अस्तित्व जाणवलं. तिने मान वर केली आणि लहानपणी तिने हौशीने लावलेल्या बहरलेल्या रातराणीच्या झाडाशी जरी उभ्या असलेल्या त्याच्या नजरेला थेट नजर भिडली. तिच्या डोळ्यात केवलवाणी आर्जव होती, तर त्याने नजर तितकीच थंड होती. एरवी अशा वेळी तिला हळुवार कुशीत घेऊन समजवणारा तो आज तिला डोळ्यांनीच धीर देत होता. इथे सगळे विधी आ झाल्यावर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि तिच्या समोर झालेल्या बायकांच्या गर्दीत तो तिच्या डोळ्याआड झाला तो कायमचाच. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी म्हटलं तर दुसऱ्या दिवशी लग्न मंडपात न्यायच्या सामानाची, नवरीच्या सास शृंगाराचं सामान वेगळं ठेवण्याची, त्यात तिचं सासरी पाठवायचं सामान, या साऱ्यांची बांधाबांध करता करता तशी अर्धी रात्र सरलीच होती. घरच्या सहित पाहुणे मंडळी सुद्धा कामात व्यस्त होते. सगळे खुश होते. बोलण्याचा आवाज, हास्य फवारे सुमीच्या वरच्या खोलीपर्यंत पोहोचत होते, पण खोलीत मात्र भयान शांतता होती आणि काळा कट्ट दाट अंधार. पण समोर असलेल्या त्या एकमेव खिडकीतून येणारी चंद्रकिरण अंधाराचा भेद करीत खोलीत शिरत होती, त्यामुळे जरा कुठे खोलीत उजळ पाहत होती. ती सुमेधाने पडदा ओढून पुन्हा खोलीत अंधार केला. तेवढ्यात जिन्याचं पावलं वाजणे कण देखील किनकिनली. यावेळी कोण आई किंवा वहिनी असेल, मी झोपले की नाही हे पाहायला आली असेल, असा विचार करत सुमी लगबगीने येऊन पलंगावर बहुडली आणि तिने पांघरून डोक्यावर ओढून घेतलं. खोलीचं दार उघडून कोणीतरी आत डोकावलं. आई वंस झोपल्या, वहिनींची आवाज सुमीच्या कानावर पडलं. पाठोपाठ दार ढकलण्याचाही आवाज आला. सुमेधला वाटलं वहिनी निघून गेली म्हणून तिने डोक्यावरचं पांघरून दूर केलं, तर समोर आई आणि वहिनी दोघी तिच्या भरल्या डोळ्यांनी बघत उभ्या होत्या. वहिनी बाजूला येऊन बसली. वहिनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरत उद्गारली, माफ कर बाळा, तुझं प्रेम नाही मिळवून देऊ शकलो आम्ही, पण प्रयत्न करत होतो ग दोघी. वहिनी तुम्ही तुमच्या परीने सारं केलं, आता प्रयत्नाचा काळ सरला, झालं गेलं विसरून जा सारं, ती तितक्यातच शांत ते म्हणाली. शेवटचं रडून घे पोरी, आई केबिलवाण्या नजरेत तिच्याकडे बघत म्हणाली. नाही गाई, रडायचं तोवर रडले, आता नाही रडू येत असो. आणि म्हटलं ना मी, विसरा मागचं सगळं, चला सकाळी लवकर उठायचं आहे आणि हसा, आता लग्न आहे उद्या माझं. हे सांगताना तिची नजर निर्विकार होती आणि आवाज खोल गेला होता. आता यावर बोलणार तरी काय, त्या दोघी निमूट तिथून उठून गेल्या. लग्न झालं, सूर्य अस्ताला चालला होता. लग्न समारंभ आठवून सगळ्यांचा निरोप घेऊन आज वऱ्हाडी मंडळी अविनाशच्या गावी त्याच्या घरी राहणार होती आणि काही दिवसांनी मग अविनाश आणि सुमेधा मुंबईला निघणार होते. की मग या गावाशी माणसांशी संबंध संपला, तो ही कदाचित कायमचाच. जाता जाता सगळे काही बाई सांगत होते. आई पोरीला सांभाळा म्हणत रडत होती. वहिनी जप जीवाला म्हणत होती. दादाला या दोघींना आवडता आवडता पुरे वाट झाली होती आणि आबा ते दूर उभे राहून आसव टिपत होते. पण गाडी वळसा घेईपर्यंत तिची नजर मात्र या त्या वडामागे उभ्या असलेल्या तिच्यावर खिळली होती. गाडी वळणं घेऊन मुख्य रस्त्याला लागली आणि गाडीत तिच्या नंदेची थट्टा मस्करी सुरू झाली.
तीही त्याला वरवर प्रतिसाद देत होती, पण मन मात्र अलगद त्याच्या ओंजळीत ठेवून आली होती। नुसत्या शरीराने ती त्याच्यात वावरत होती। शेवटी सगळे विधी व्यवस्थित पार पाडले आणि अविनाश बरोबर ती मुंबईला आली। आठवडाभर सगळं उसवत लावत सेट करत वेळ गेला, हळूहळू स्थिर स्थावर झालं। अशीच एक रात्री ती बेडरूममध्ये आली। अविनाश शांत झोपला होता, खिडकीतून चंद्रप्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता, निरागस भाव त्याच्या तोंडावर पसरला होता। तिने क्षणभर त्याला न्याहाळलं आणि ती रूमला लागून असलेल्या बाल्कनीमध्ये उभी राहिली। खाली रस्त्यावर गाड्यांची ये जा सुरू होती, रस्त्यालागतचे दिवे चकचकाकत होते, मंद वाऱ्याच्या झुडकेने पडदे हलत होते। दूर दूरपर्यंत मुंबई नगरी लकाकत होती, पण तिच्यापुढे मात्र तरळत होता भूतकाळ, अगदी काल परवा घडून गेल्यासारखा।